जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथे काँग्रेस पक्षाकडून रमजान ईद निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा प्रकाश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 20 एप्रिल रोजी रात्री 8 वाजता महाराणा प्रताप सभागृह येथे इफ्तार पार्टीचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी प्रकाश पाटील यांनी मुस्लिम बंधू भगिनींना पवित्र रमजानच्या शुभेच्छा दिल्या। या इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे नियोजन पिंपळगाव काळे ग्रामपंचायत सरपंच पती गोपाल तायडे तसेच ग्रामपंचायत सदस्य पती निलेश निकम आदींनी केले होते। यावेळी स्थानिक मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने या इफ्तार पार्टी करिता उपस्थित होते। एमसीएन न्यूज करिता मंगल काकडे पिंपळगाव काळे।